जय भवानी, जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुजरा करू। मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील, आज सरदार माने घराणे यांच्या तृतीय भागामध्ये प्रवेश करीत आहे। आजपर्यंत दोन भागामध्ये सरदार माने घराण्यातील शौर्य परंपरा मी आपल्यापुढे ठेवली, आणि आज तिसऱ्या भागामध्ये जे काही पुढील त्यांचे सरदार ज्यांनी स्वराज्यासाठी खूप मोलाची कामगिरी केली त्यांचा इतिहास आपल्यापुढे इथं मांडण्यासाठी इथं उपस्थित आहे। थोरले बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये महम्मदशाह बंगश याने बुंदेलखंडातील राजा छत्रसाल बुंदेला याच्या राज्यावर हल्ला केला, आणि मदतीसाठी छत्रसाल बुंदेलांनी छत्रपती शाहू महाराज व थोरले बाजीराव पेशवे यांना विनंती केली, आणि त्याप्रमाणे थोरले बाजीराव पेशवे शिंदे, होळकर, पवार, मातबर सरदार घेऊन विलाजी जाधवराव यांना घेऊन त्यांनी बंगसवर हल्ला केला, आणि बंगसचा पाडाव करून त्यांनी बुंदेलखंडातील राजाला वाचवलं, छत्रसाल बुंदेलाचं राज्य वाचवलं। यामध्ये छत्रसाल बुंदेलांनी बाजीरावाला आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा तर दिलाच, पण त्याचबरोबर पिलाजीराव जाधवराव हे उत्तम सेनानी होते, यांनी खूप मोठा पराक्रम केला, आणि त्यांनाही तेथील नरवर प्रांतातील जहागीर बहाल करण्यात आली। आणि अशा प्रकारे ही पिढीदार जहागीर त्यांची तिथं चालत आलेली असताना त्याच वेळेला दौलतराव शिंदे हे ग्वालियरच्या गादीवर होते, आणि त्यांचे सरदार आबोजी इंगळे यांनी सेप्री प्रांत नरवर येथील सटवाजी जाधवराव, त्यावेळेला पिलाजीराव जाधवरावचे वारसदार सटवाजी जाधवराव होते, यांचे महाल जबरदस्तीने दाबले, आणि ते सोडवण्याचं काम त्यांचे सहकारी सरदार चांगोजी लक्ष्मणराव माने हे म्हसवडचे जागीरदार आणि पुढे स्वराज्यात सामील झालेले, आणि त्यांनी दौलतराव शिंद्यांच्या दरबारामध्ये रदबदली करून ते महाल सोडवले, आणि त्यामुळे सरदार सटवाजीराव जाधवराव यांनी नांदेड पुणे प्रांतामध्ये त्यांना जमीन बहाल केली, बक्षीस दिले, आणि त्यांचा गौरव केला। अशा प्रकारे एक म्हसवडचं घराणं माने सरकार हे इथं पुणे प्रांतामध्ये नांदेड म्हणजे आजचे हवेली तालुक्यातील आणि सध्या पुणे शहरात विलीन झालेलं नांदेड गाव, तर हे त्यावेळेला त्यांना तिथे इनाम जमीन दिल्यामुळे हे इथं स्थिर चावर झाले। अशा प्रकारे माने घराण्याची एक जबरदस्त आणि शौर्याची परंपरा आहे। राजजी माने इसवी सन 1779 ते 81 यांनी बोरघाटामध्ये इंग्रजाबरोबर झालेल्या युद्धामध्ये सरदार फडतरे यांना सहकार्य करून इंग्रजांना पळताभुई थोडी केली। अशा प्रकारे राजजी मान्यांचा गौरवही पुढे करण्यात आला। सुभानजी माने चरेगावकर छत्रपती शाहू महाराजांचे पत्की शिलेदार होते, त्यांनी स्वराज्याच्या काळामध्ये बहुमोल अशी कामगिरी केली। अंतोजी माने हे सुद्धा छत्रपती शाहू महाराजांचे सरदार होते, आणि पानिपतच्या युद्धामध्ये 1761 अनेक मराठा घराणी आणि अनेक मावळे या महाराष्ट्रातील घराघरातील या पानिपतच्या अब्दालीच्या झाले 1761 युद्धामध्ये वीरगतीला प्राप्त झाले। त्या अनेक घराण्यापैकी माने घराण्याचेही अनेक वीर होते, त्यामध्ये मल्हारजी माने, हैवतराव माने, रामराव माने, गिरमाजी माने असे बहुमोल मोहरे आपल्या देशाला वाचवण्यासाठी, मराठ्यांचं राज्य वाचवण्यासाठी आणि संपूर्ण हिंदुस्थानला वाचवण्यासाठी जे धारा तीर्थी पडले त्यात माने घराण्याचे हे वीर आहे। अर्थात यानंतरचा काळ येतो तो छत्रपती याच्या पूर्वीचा काळ येतो तो छत्रपती राजाराम महाराजांच्या काळामध्ये घडलेली घटना आहे, आणि ती म्हणजे माने घराण्यातील प्रसिद्ध सरदार नागोजीराव माने हे
अगोदर आदिलशाहीमध्ये होते, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि नंतरच्या काळामध्ये आदिलशाही खिळखिळी होऊ झाल्यानंतर ते मोगलांकडे गेले आणि मोगलांनी त्यांना जागीर दिली, वतन दिलं. त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा वाहिली. छत्रपती संभाजी महाराजांचा वध झाला आणि त्यानंतर राजाराम महाराज यांना महाराणी येसूबाईनं वारसदार नेमलं आणि छत्रपती म्हणून त्यांना घोषित केलं. अर्थात छत्रपती म्हणून घोषित केल्यानंतर रायगडावरती राहणं सगळ्यांना शक्य नव्हतं, कारण सगळेच पकडले जाण्याची शक्यता होती. झुल्फिकार खानानं रायगडला वेढा दिला होता आणि मग अशा वेळेला छत्रपती राजाराम महाराज त्यांच्या राणीवशासह आणि मातबर सरदारासह तिथून बाहेर पडले. संताजी असतील, धनाजी, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, खंडेराव दाभाडे आणि अनेक वीर त्यांच्याबरोबर गेले आणि ते बाहेर पडले आणि त्यांना जिंजीला जायचं होतं. अर्थात छत्रपती राजाराम महाराजांना तिथून जाणं आणि जिंजीपर्यंत पोहोचणं इतकी सामान्य गोष्ट नव्हती. ते पन्हाळ्यापर्यंत पोहोचले. पन्हाळ्याला सुगावा लागता शत्रूने वेढा दिला, परंतु पुढे तो वेढा फोडून ते जिंजेकडे निघाले. जिंजेला जातानाही अनेक अडचणी आल्या आणि त्याच वेळेला राजाराम महाराज जिंजेला पोहोचत असताना झुल्फिकार खान मोगलांतर्फे हा तिथं वेढा घालायला त्यांनी नेमाजी शिंदे, माणकोजी शिंदे, माणकोजी पांढरे शिर्के आणि नागोजीराव माने यांना पाठवलं. अर्थात नागोजीराव माने हे मातबर सरदार होते. त्यांच्या दिमतीला 5000 फौज होती आणि अशा वेळेला आता राजाराम महाराजांना जिंजेमध्ये प्रवेश करणं अवघड होतं. तेव्हा राजाराम महाराजांनी ठरवलं की ज्या अर्थी आपले वतनदार तिकडे गेले, आपले मराठा सरदार औरंगजेबाकडे गेले, औरंगजेब त्यांना वतन लिहून देतो, तर त्याचप्रमाणे त्यांनी साथ घातली आणि नागोजीराव माण्यांना निरोप पाठवला. त्यांना खलिता धाडला आपल्या जासुदातर्फे की नागोजीराव, मराठी धर्म राखल्यास नीट, नाहीतर आज बुडतो. तुम्ही मराठी मराठी धर्माचे अगत्यवादी, त्यापेक्षा आमच्याकडे यावे, हिंदू धर्म जतन करू. अशा प्रकारची साथ घातल्यानंतर नागोजीराव माण्यांनाही ते पटलं की तुम्ही आम्ही एक झाल्यात या तांबरांना आपण उद्ध्वस्त करू, नष्ट करू आणि स्वराज्य आणि स्वधर्माचं पालन करू. असं म्हटल्यानंतर नागोजीराव माने त्यांना ते पटलं आणि 5000 फौजेनिशी जे वेढा घालून बसले होते तो वेढा त्यांनी मुक्त केला, मोकळा केला आणि राजाराम महाराजांचा जिंजेमध्ये प्रवेश झाला. त्याच वेळेला जाता जाता नागोजीराव मान्यांनी राजाराम महाराजांना सावध केलं की तुम्ही सावध रहा, 2-4 दिवसामध्ये मोगलातर्फे तोफखाना येईल आणि मग वेढा मोडून काढणं खूप अवघड जाईल, तेव्हा त्याची तयारी करा आणि लवकरात लवकर सावध व्हा, जोपर्यंत तोफखाना आणि मोगली सरदार असद खान वगैरे आणि कामबख्श शहाजादा हे सुद्धा येणार आहेत, तेव्हा तुम्ही लवकर सावध होऊन वेढा फोडा आणि मोगलांना पळून जावा. आणि त्याप्रमाणे राजाराम महाराजांनी संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांना आज्ञा केली आणि त्यांनी मोगली फौजेवर तुफान हल्ला केला आणि मोगली फौजेला पळताभोळी थोडी केली. त्यामध्ये अनेक मोगलांचे सरदार मारले गेले आणि वेढा मोकळा झाला आणि इथं राजाराम महाराज जे पुढील स्वराज्याचं कार्य त्यांनी 11 केलं, त्याला माने घराण्याचा खूप मोठा बरदास्त आहे. कारण नागोजीराव माने या वेळेला एक मातबर सरदार होते. ते जर महाराजांना सामील झाले नसते तर राजाराम महाराजांनी स्वतःहून कबूल केलं होतं की तुम्ही उद्या बुडाय, आम्ही उद्या बुडायचे तर आजच बुडणार, तेव्हा तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आणि त्याप्रमाणे नागोजीराव मान्यांनी राजाराम महाराजांना सहकार्य केलं आणि स्वराज्य वाचण्यासाठी बहुमोल अशी कामगिरी त्यांनी केली. आणि पुढे मग संतोष पाहून राजाराम महाराजांनी
बारा महालांचे देशमुख वतन वंश परंपरागत नागोजीराव माने यांना करून दिले आणि अशा प्रकारे नागोजीराव मानेंनी पुढे खूप मोठी उत्तम कामगिरी स्वराज्यामध्ये केली. त्याचबरोबर नागोजीराव मानेंच्या बरोबरच खूप काही चांगले मोठे सरदार मोगलांकडे होते, त्यांना राजाराम महाराजांनी साथ घातली आणि स्वराज्याकडे वळवण्याचा त्यांनी घाट घातल्यानंतर तेही सामील झाले. नेमाजी शिंदे, सरदार नेमाजी शिंदे, मानकोजी शिंदे, मानकोजी पांढरे असे मतभर सरदार हे राजाराम महाराजांना येऊन मिळाले आणि अशा प्रकारे एक खूप मोठी कामगिरी या माने घराण्याने स्वराज्यासाठी केली. तेव्हा अशा प्रकारच्या यामध्ये अनेक माने घराण्यातील वीर मारले गेले, स्वराज्यासाठी बलिदान झालं. पूर्वी अनेक सरदार हे कोणत्या ना कोणत्या पातशाहीमध्ये होते, परंतु ज्या ज्या वेळेला स्वराज्यावर संकट आली, ज्या ज्या छत्रपतींनी आव्हान केलं, मग छत्रपती संभाजी महाराज असो, छत्रपती राजाराम महाराज असो, छत्रपती ताराराणी महाराज असो, या सर्वांनी आपापल्या काळामध्ये मराठा सरदारांना एकत्र करण्याचं कार्य केलं आणि त्यामध्ये हे माने घराणं सुद्धा होतं. तेव्हा अशा या घराण्यातील वीर पुरुषांना मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.